आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गजबरवाडीच्या अपंग व मुकबधीर कुटुंबाने बांधला जोल्ले वहिनींच्या विजयाचा चंग. अपंग व मुकबधीर असूनही आमदार जोल्लेंच्या प्रचारात सहभागी. निपाणी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सौ शशिकला जोल्ले यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. आता तर चिकोडी तालुक्यातील गजबरवाडीतील एका अपंग व मुकबधीर दाम्पत्यांनी जोल्ले वहिनींच्या विजयाचा चंग बांधत प्रचारात झोकून दिला आहे. एक नाम जो आशा का अंकुर उपजाने वाला है, राजनीति के कीचड़ में जो कमल खिलाने वाला है. कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी प्रचारात यंत्रणा वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. गजबरवाडी येथील संजय जगताप आणि रेखा जगताप या अपंग व मुकबधीर कुटुंबातील नवरा बायकोने, अपंग महिलेने व न बोलता येणाऱ्या पतीने जोल्ले वहिनींच्या विजयासाठी प्रचार यंत्रणा सुरू केली आहे. यावेळी बोलताना अपंग रेखा जगताप म्हणाल्या की जोल्ले वहिनींनी आज आमच्यासारख्या गरीब सर्वसामान्य कुटुंबाला घर देऊन आम्हाला निवारा देण्याचं काम केलं आहे. त्यांचं कार्य खूप मोठं आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जोल्ले वहिनी विजयी व्हाव्यात यासाठी आम्ही नवरा बायको पराकाष्ठा करत असल्याचे सांगितले. महानकर न्यूज साठी गजबरवाडीहून तानाजी बिरनाळे सह शिवाजी भोरे. नमस्कार, महानकार्य न्यूज नेटवर्क मध्ये या ठिकाणी संजय जगतापजी आपलं या ठिकाणी स्वागत आहे. कर्नाटकात विधानसभा निवडणुका होत आहेत. गजबरवाडी मध्ये एक असे माणूस आहेत की ज्यांना बोलता येत नाही, पण खऱ्या अर्थानं जोल्ले वहिनीचं जे काही कार्य आहे ते कार्य पोहोचवण्यासाठी या ठिकाणी जगताप साहेब एक मुका असून सुद्धा त्यांनी प्रचार करण्याचं काम करत आहेत. काय सांगाल आपण या ठिकाणी जोल्ले वहिनीचं जे काय कार्य चालू आहे त्याबद्दल नेमकं काय सांगाल तुम्ही? तुम्हाला बोलता येत नाही, पण तुम्ही हावभाव करून काय सांगाल या ठिकाणी? त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सुद्धा अपंग आहेत, त्या सुद्धा आमच्या महानकार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये सामील झालेल्या आहेत. वहिनी या ठिकाणी काय सांगाल एकूणच? आम्ही रेखा संजय जगताप की आम्ही मी पायान अपंग आहे, माझा नवरा की तोंडानं अपंग आहे, तरी सुद्धा आम्ही असं म्हणजे आम्हाला हे केलेलं आहे की जोल्ले वहिनीने बेघर मंजूर केलेलं आहे, बेघर आम्ही बांधलेलं आहे. आता त्याच्यात की लाईटचं कनेक्शन जोडलेलं आहे, तर आमच्याबद्दल भरपूर सहकार्य केलं जोल्ले वहिनीने, त्याबद्दल आम्ही जोल्ले वहिनीने निवडून द्यायचं असं आमचं विनंती आहे. आपण जोल्ले वहिनींच्या प्रचारासाठी आपण आपलं नवरा त्यांना बोलता येत नाही, तुम्ही सुद्धा पायांना अपंग आहे, पण सध्या चर्चा सुरू आहे की तुम्ही त्यांचा प्रचार करलाय अगदी जोरानं. काय सांगाल नेमकं, कसा प्रचार करलाय तुम्ही या ठिकाणी? आमचं मालक जातात प्रचारला, दाखवी द्यात स्वतः की महिलांच्या बरोबर फिरतोय प्रचारला. कमळावर शिक्का मारायचा असं आमचं आहे.